सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस राम मूर्ती हे दिनांक 18 फेब्रुवारी 2021 रोजी खामगाव येथे दाखल झाले व त्यांनी खामगाव शहरातील बाजारपेठ येथे फेरफटका मारून दुकानदारांच्या प्रतिष्ठानेत जाऊन पाहणी करून विचारपूस करून सूचनाही दिली. नंतर सर्किट हाऊस मध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी महसूल जितेंद्र जाधव, तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर आदी उपस्थित होते. सर्किट हाऊस येथे उपस्थित पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी सांगितले की आपण सर्वांनी शासनाला मोलाचे सहकार्य दिले व भविष्यात सुद्धा अशाच प्रकारे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपण पारित केलेल्या आदेशाबद्दल थोडक्यात माहिती दिली. आवाहन करतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह केसेस आता वाढत आहे, त्याच्यामुळे मूलभूत विषयावर अत्यंत काळजी घेणे गरज आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पालन करणे आणि हात वारंवार धुणे गरज आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 100 लोकपेक्षा जास्त कुठेही राहू नये ते खात्री करायच्या. आणि फॅमिली फंक्शन घेताना शासन दिलेला सर्व मार्गदर्शक सूचना पालन करणे अत्यंत गरज आहे. आणि कोणी पॉझिटिव्ह असं सापडलं तर त्यांना इन्स्टिट्युशनलाइज क्वारंटाईनमध्ये राहायला पाहिजे. असं करताना हे इन्फेक्शन स्प्रेड होणार नाही. आणि विनाकारण बाजार भागामध्ये फिरू नये. जिल्हा प्रशासनाला पूर्णपणे मदत करून हे कोरोना विरुद्ध लढताना यशस्वी रीतीने आम्ही यायला पाहिजे असं मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे सदर नियमाचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार, व्यक्ती यांच्यावर पोलीस विभाग, संबंधित नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दंडात्मक कारवाई करावी. या आदेशानुसार खामगाव नगरपालिका पोलीस प्रशासनाने सामूहिकरित्या चमू नियुक्त करण्यात आले व गेल्या 2 दिवसात खामगाव शहरातील ठिकठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या 217 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.